चला मैडम ने कॉल करा संगा पोलीस आले काय काम होतं साहेब मॅडम कडे काय काम होतं कसलं काम होतं अरे मॅडम कडे काम आहे मॅडमशी बोलू ना मी फोन लाव एवढं सकाळी अरे सकाळ दुपार आम्हाला काय नसतं रे लाव लाव सट्टा सट्टा फोन लावून पटापट सांग चल आपण मॅडम तुम्हाला एवढ्या सकाळी भेटणार नाहीत भेटावं लागेल आम्ही काय ते गप्पा मारायला नाही आलोय कामासाठी आलोय पण आता अरे सट्टा सट्टा फोन लावून पटापट सांग का डायरेक्ट जाऊ आतमध्ये हा असंही तू आम्हाला काय अडवू शकत नाही जाऊ का प्रथम बस लाव करतो हॅलो हा मॅडम बाहेर पोलीस आलेत पाठवून दिले ना आतमध्ये सर मॅडमने तुम्हाला आतमध्ये बोलवलंय मग चला धनंजय सरदेसाईची न्यूज ऐकून आता राणी सरदेसाई कशा रिॲक्ट होतात देव जाणे तेच तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ना काय त्याच्यावरनच आपण अंदाज बांधू शकतो की धनंजय सरदेसाईंच्या या प्रकरणामध्ये त्यांचा हात हाय का नाही मी सांगते ना रिॲक्शन आता मोठ्या मोठ्याने रडेल ती फार नाटकी बाई आहे आता त्याने सांगितलं ना भेटू शकत नाही पण सकाळी सकाळीच कशी नटून थटून असेल ते बघूया आपण सॉरी सर निवाणे सर तावडे सरांच्या म्हणण्यानुसार जर विल पेपर्सवर राणी सरदेसाईंचंच नाव असेल तर तिने सगळं करण्यामागचं कारण तिच्यावर संशय जात नाही सर पण मला ह्याच्यात सगळीच गडबड वाटते बघ काय त्यांची रिॲक्शन बघण्यापेक्षा त्यांची रिॲक्शन आपण समजून घ्यायला पाहिजे कळेल आणि समजेलही सगळ्यात महत्त्वाचं धनंजय सरदेसाई हे कोडं आता उलगडणार चला हो सांगतो गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग घ्या ना बसा ना मॅडम कुठे मॅडम येत आहेत साहेब तुम्हाला पाणी आणू चहा कॉफी वगैरे काही काय नको साहेब एक विचारू अजून किती दिवस तपास चालणार आहे साहेब कारण बरेच दिवस झाले ना साहेब सापडत नाहीयेत आमचे सगळं सांगतो मॅडम नाही होते नमस्ते सर नमस्ते मुझे पता चला आप आए तो मैं अंदर आ गया हमारे साहब को कुछ पता चला सॉरी मैडम को बताया आपने कि साहब आए माहिती आहे त्यांना येत आहे नाही देणार पावरा भेटत नाही काय करशील तू हातातल्या अंगठ्या आणि घड्याळ काढून घ्या ओके आणि मुख्य म्हणजे हा गोड गोड चेहरा ओळखता नाही आला पाहिजे पीएसए अजय ठाकूर तुमची केस हँडल करते त्यांच्या टेबलवर अजूनपर्यंत एकही केस पेंडिंग नाही आपल्या नवऱ्याची मिसिंग कंप्लेंट करायला एवढी तयार होऊन आलेली बाई पहिल्यांदाच पाहतोय हॅलो मी संगीता बोलते हां हां बोल काय संगीता अगं बोल ना मीरा मॅडम आहेत का नाही ती बाहेर गेले तिला काही निरोप द्यायचा आहे का हां म्हणजे महत्त्वाचं सांगायचं होतं बरं मग मला दे ना निरोप मी देते तिला काय झालंय गं धनंजयबद्दल काही कळलंय का हो काय काय झालं सांग ना मला काय झालं मॅडम पोलीस घरी आले होते हां त्यांनी सांगितलं की साहेब काय काय साहेबांचं काय बोल ना सापडले का ते साहेबांची डेड बॉडी सापडली काय काय बोलतेस तू संगीता
हो मैडम, साहेब आता आपल्यात नाही. मैडम, मैडम, हेलो. काय झालंय तुम्हाला आधीच कळलेलं दिसतंय मॅडम. हो. कोणी सांगितलं तुम्हाला? ते महत्वाचं नाही आहे, ते महत्वाचं आहे कारण धनंजय सरदेसाईंचा मृत्यू झाला हे फक्त राणी सरदेसाईंच्या घरातल्या माणसांना माहित आहे. आणि तुमचं आणि राणी सरदेसाईंचं काही बोलणं झालं असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला हे कोणी सांगितलं ते मला कळायला हवं. सांगते मी, पण त्या व्यक्तीला त्रास होतो का म्हणे, आणि तिचं नावही कोणाला कळतं का म्हणे? काय नाव आहे त्या व्यक्तीचं? संगीता. राणी सरदेसाईंच्या घरात काम करणारी बाई संगीता. हो, पण मी जेव्हा त्या बंगल्यात धनंजय बरोबर राहत होते ना, तेव्हापासूनच ते तिथे काम करत होते. त्यामुळे तिने मला हे सांगितलं. मला काही चुकीचं वाटत नाही. अजिबात नाही. पण या आधी तुमचा तिच्याशी काही संपर्क होता का? मधून अजून बोलायचो आम्ही. मीरा सरदेसाई कुठे? तिला ह्याच्याबद्दल काहीच कल्पना नाही. आणि मी तिला कॉल करायचा प्रयत्न करते, तिचे संपर्क होत नाहीये. आणि जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला खूप खूप त्रास होणार माहिती आहे. हे कुठे सापडले, म्हणजे कसं कळलं? हे नाशिक हायवे जवळ त्यांची डेड बॉडी सापडली. आणि प्रथम दर्शनी असं कळतंय की त्यांचा कोणीतरी खून केलाय. खून? कोणी कोणी केला असेल? हा, कोणी केला खून? आमचा तपास सुरू आहे आणि तपासादरम्यान आमचा तुमच्यावरही संशय. काय? माझ्यावर संशय? माझ्यावर? अहो, धनंजयचा माझा डिवोर्स झाला होता हे खरं आहे, पण माझ्या मनात मला त्यांची नेहमी काळजी वाटली. त्यांच्या जाण्याचा मला त्रास झाला खूप. आणि तुम्ही म्हणता की तुमचे भाऊ कुठे आहेत मॅडम? मला माहित नाही. माहित नाही? धनंजय सरदेसाई बेपत्ता झाले त्याच दिवशी तुमच्या भावांनी पण त्यांची नोकरी सोडली. कुठलीही पूर्वसूचना न देता. ह्याला योगायोग म्हणायचा का? योगायोग म्हणू शकता, काय वाटेल ते म्हणू शकता, पण माझ्या भावांनी काहीही केलेलं नाहीये. हे बघा, आमचा शोध पूर्ण होईल आणि आज न उद्या तो गुन्हेगार समोर येईलच. पण त्याआधी जर तुम्ही काही लपवत असाल तर सांगून टाका. मी काय लपवणार? मी काही लपवत नाही. पण मी काही केलेलं नाही, माझ्या भावांनी काही केलेलं नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, प्लीज. ठीक आहे, तुम्हाला काही सांगायचं असेल किंवा काही कबूल करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. येतो. थँक्यू. नेहा, तुम्ही इथे? तुझ्याशी थोडं बोलायचं होतं मला अजय. सगळ्या गोष्टी वेळेत झालेल्या बऱ्या असतात नेहा, हो ना अजय? लग्न कधी करायचं ठरवलंय?